शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोरोना संक्रमण से शहर में काफी लोगों को नुकसान हुआ, साथ ही नौकरियां भी गई है। इसी कड़ी में शहर के दिव्यांग लोगों का भी यही हाल है। शहर के 100 से भी ज्यादा लोग ने अपने पेट और घर चलाने के लिए छोटे मोटे व्यवसाय शुरू किए। इनके व्यवसाय शुरू करने के लिए व्यावसायिक अनुदान मनपा की ओर से दिया जाता है, मगर मनपा की आर्थिक परिस्थिति को सामने रखते हुए मनपा ने इन्हें मदद नहीं दी। आखिरकार सामाजिक संस्थाओं ने आगे आकर इन्हें मदद की। अब लॉकडाउन के बाद भी दिव्यांगों को मदद नहीं मिली। आखिरकार बुधवार को सभी लोगों ने मनपा के सामने कोरोना का नियमों का पालन करते हुए आंदोलन किया। आंदोलनकर्ताओं का कहना है कि सभी कागजात मनपा को दिए गए हैं, इसके बावजूद काम नहीं हो रहा। उन्होंने आरोप लगाया है कि हमें अनुदान नहीं मिला तो अनुदान का पैसा कहां गया। या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य रोजगारासाठी देणार होतं आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून रोजगाराचं शिबिर सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं। मागील मार्च महिन्यापासून जो लॉकडाऊन सुरू झाला त्या कारणानं महानगरपालिकेनं तो निधीसुद्धा अपंगांना दिलेला नाही। 100 ते 150 लोकांचा हा निधी, 5% निधी त्यामधून रोजगारासाठी, स्वयंरोजगारासाठी देणार होते, परंतु आज अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की हा निधी आम्ही आता देऊ शकत नाही। परंतु हा निधी, आमचा 5% निधी जो आहे, हा सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या बजेटच्या 5% निधी हा केला तरी कुठे खर्च, असा आमचा सर्व दिव्यांग बांधवांचा या ठिकाणी महानगरपालिकेलासुद्धा आणि प्रशासनाला एक प्रश्न आहे। कारण आज दिव्यांगांची परिस्थिती फार वाईट झालेली आहे। लॉकडाऊनमुळं सगळ्यांचे छोटे मोठे धंदेसुद्धा बंद आहे आणि अशा परिस्थितीत ज्यांना तुम्ही आशा दाखवली होती की रोजगार उपलब्ध सुरू करण्यासाठी बऱ्याच दिव्यांगांनी किरायाची रूम घेतलेले आहे आणि GST चे बिल मागितले असल्यामुळं रोजगारासाठी जे अनुदान देणार होते त्यासाठी GST चं बिल मागितलं होतं। लोकांनी आपल्या खिशातले पैसे GST चे भरले आणि ते बिल आणलं। आज त्यांना जर त्या अनुदान मिळत नसेल तर त्यांनी जो 6-7 हजार रुपये 8 हजार रुपये GST भरलेला आहे हा आता देणार कोण? कारण दुष्काळाच्या महिन्यात 13वा अशी परिस्थिती आज दिव्यांगांची झालेली आहे। कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं। आज अधिकाऱ्यांना बोलायला काही वाटत नाही की आम्ही दिव्यांगांना काही देऊ शकत नाही, पण मुळामध्ये आम्ही कोणाला कोणाच्या भरोशावरचा निधी मागत नसून फक्त आमच्या अधिकाराचा जो 5% निधी आहे आणि जो शासनाने सरकारनी मंजूर केलेला आहे। या लॉकडाऊनच्या काळात केवळ एक किट दिली, ते सुद्धा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना दिलेली गेलेली आहे, पण अशा परिस्थितीत आमचा 5% निधी कुठं गेला हाच आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे। आमच्याजवळ कोणते अधिकार नसल्यामुळे आम्ही यांना कोणत्याही प्रकारचं ठोस असं उत्तर देण्याची मागणी करू शकत नाही, कारण आमच्या हात कुठेतरी बांधल्या गेलेल्या आहे। आमच्याजवळ कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, पण आम्हाला यांनी जे आश्वासनं दिली आणि जे ध्येयधोरणं राबवली होती, यांनी आम्हाला जो खर्च करावा लागला, कागदोपत्री सगळ्या बाबी तयार करायला लावल्या, लोकांनी प्रशिक्षण घेतलं, 3 दिवसाचं यांनी जे आयोजन केलं होतं आणि अशा सगळ्या बाबी पूर्ण करूनही जर आज दिव्यांगांना कोणत्याही प्रकारची मदत महानगरपालिका या लॉकडाऊनच्या काळानंतर करत नसेल तर ही आमच्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे। आज प्रशासन हे मायबाप असतं, पण मायबापच आज जर दिव्यांगांना कुठेतरी दुरावत असेल तर आम्ही न्याय मागावायचा तर कोणाकडे? आज आम्ही इथे आमचं जे वैयक्तिक अनुदान होतं त्या बाबतीत आम्ही आज 100 जवळपास दिव्यांग लोक इथे आज आलेलो महानगरपालिकेत। विषय एवढाच आहे की लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर सर्व कार्य बंद होते म्हणजे शासकीय विभागाचे, आणि आमचे जे 5% निधी आहे ते लॉकडाऊन काळातसुद्धा आम्हाला मदत केली नाही महानगरपालिकेने, आणि ज्या किटा वाटल्या त्यासुद्धा NGOने दिल्या। तर आमचा प्रश्न एवढाच आहे इथे, आम्ही हाच प्रश्न विचारण्याकरिता आलेलो आहोत की तुम्ही आमच्या लॉकडाऊन काळात आमच्या निधीतून आमच्यावर पैसा खर्च नाही केला, एकही रुपया किटा दिल्या त्याही NGOने दिल्या, तर मग आमची निधी तुम्ही खर्च कुठं केली? म्हणजे दिव्यांगांची जे निधी आहे ते दिव्यांगावर या कठीण काळात खर्च नाही केली तर ते गेले कुठे? तर इथे आता काही अधिकारी आहे महानगरपालिकेचे, ते लाडे मॅडम, त्यांचं उत्तर असं आहे का ही निधी आता आमच्याकडे नाही आहे आणि हे निधी तुम्हाला कधी भेटेल हे मी सांगू शकत नाही, त्याचाच प्रश्न विचारण्याकरता आज आम्ही इथे आलेलो। या ठिकाणी जवळपास 100 लोक अपंग या ठिकाणी आपला 5% निधीमधला व्यावसायिक जो निधी आहे तो मागण्यासाठी कॉर्पोरेशननं बोलवलं असता इथं या ठिकाणी आले। सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोक या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळी आम्ही सर्वांनी लाडे मॅडमला इथं मागणी केली होती की तुम्ही या ठिकाणी या आणि आलेल्या प्रत्येक अपंगांचं समाधान करा, तर जेणेकरून कारण की लोकांनी GST च्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य कागदपत्राच्या माध्यमातून म्हणा की आपापला पैसा खर्च करून आज
व्यवसायासाठी त्यांनी जो फॉर्म भरला आहे अनुदान म्हणून, हा 5% निधीमधून द्यायचा आहे. आणि आमचा 5% निधी जवळपास कॉर्पोरेशनकडे मागच्या वर्षीचा जो होता 1765 करोडचा होता, तर त्यापैकी जवळपास 85 करोडचा जो निधी आहे हा अपंग दिव्यांग निधी म्हणून हा कॉर्पोरेशनकडे सुरक्षित आहे. आणि त्यापैकी फक्त कॉर्पोरेशननं मला वाटते 3 करोड रुपये फक्त दिव्यांगाच्या ई रिक्षावरती आणि 2 करोड रुपये जवळपास मला वाटते फक्त व्यवसायाच्या अनुदानासाठी फक्त खर्च केले होते. बाकी 80 करोड रुपये जे आहे हे कॉर्पोरेशनमध्ये मागच्या वर्षीचा निधी जवळपास तो शिल्लक आहे. आणि असं असताना सुद्धा कॉर्पोरेशन जेव्हा म्हणत आहे की आमच्याकडे कोरोना काळामध्ये निधी उपलब्ध नाही आहे, तर हे खरोखर शर्मेची गोष्ट आहे. कारण की कॉर्पोरेशनला त्याच निधीमधून जे ज्या अपंगांनी फॉर्म भरलेले होते, आपले आवेदन केलेले होते, त्या सर्व अपंगांना त्यांनी त्यांचा जो काही 1.5 लाख रुपये ज्याची काही मागणी केली असेल तर त्यांना ते लवकरात लवकर त्यांनी द्यावं